की असा कोण आहे, विचारे मना तूच शोधूनी पाहे। मनात्वा चिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले। मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे। विवेके देहे बुद्धि सोडून द्यावी, विदेही पणे मुक्ति भोगीत जावी। जय जय रघुवीर समर्थ। वक्ता श्रोता श्री राम समर्थ। आज अपन 11वा आणि 12वा या मनाच्या श्लोकाचं निरूपण करणार आहोत। थोडस मला पहिले सांगायचं आहे याच्यासाठी की ह्यामध्ये जी पंक्ती आहे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, ही आधी मी त्याचं विवेचन करून चुकलो। दुसऱ्या पंक्ती दुसरी होती, पण आज आपण ह्याचं परत विवेचन करू। त्यावेळी चुकीनी ही पंक्तीचं विवेचन होऊन चुकलंय। खैर, हे 11 याच्यामध्ये मनाच्या श्लोकामध्ये पुष्कळसे श्लोक वेगवेगळे, एक एक श्लोकांचं वेगवेगळं महत्व आहे। पण काही श्लोक मागच्या पुढच्या तारतम्यानी पण आहे। 5-6 श्लोकांचं सुद्धा एक सिक्वेन्स आहे। आणि हे दोन जे श्लोक आहे आजचे, हे दोन्ही श्लोक एक श्लोकाचा पुढचा उत्तरार्ध ज्याला म्हणू शकतो आपण, अशा प्रकारचा आहे। तर रामदास म्हणतात, जनी सर्व सुखी असा कोण आहे। हा सिंपल प्रश्न, हा सर्वांना पडणारा प्रश्न त्यांनी उचलला आहे। सर्वांना वाटत राहतं की मलाच दुःख आहे, मला त्रास आहे, मला समस्या आहे। तर यासाठी त्यांनी एक मौलिक प्रश्न विचारला की समस्या सर्वांसाठी आहे, दुःख सर्वांसाठी आहे, त्रास सर्वांसाठी आहे, काय त्याचं कारण? पण त्यांनी ह्याच्यात पुढच्याच पंक्तीमध्ये सांगितलंय। पण खरी गोष्ट ही आहे की विचारे मना, विचार करून तूच शोधोनी पाहे। जनी सर्व सुखी असा कोण आहे, असा कोणत्याही माणूस नाही आहे जो पूर्णपणे सुखी आहे। एक सुंदरसं वाक्य आपल्या आपण नेहमी म्हणत राहतो की अगर संसार की सब चीजें आप प्राप्त कर लोगे तो रखोगे कहां, इसी संसार में ही रहती है। संसार की सब चीजें अगर आप अपने पास रख लोगे तो बाकी जगह पर क्या रहेगा, नहीं रहेगा। म्हणून जनी सर्व सुखी असा कोण आहे असा होऊच नाही शकत। आणि हे त्यांनी म्हटलंय की तू दुसऱ्या कोणाला नको विचारू, दुसऱ्या कोणाची भावनामध्ये नको जाऊ, स्वतःच विचार कर, तूच शोधून पहा की हा सर्व सुखी आहे का, हा सर्व सुखी आहे का। मग तुला आपल्या मनाला कळेल की मला जो त्रास आहे ह्यालाही त्रास आहे, ह्यालाही हा त्रास आहे, ह्यालाही हा त्रास आहे, ह्यालाही हे दुःख आहे। म्हणजे एक जी समता भाव जे तुझ्या मनामध्ये येईल, एक विचार तुझ्या मनामध्ये येईल की हे जग जे हे त्यांनी पुढे आलंय आहे की हे जग स्वतःच दुःखभूमी आहे। त्याचे आपण लोभ आणि वगैरे वगैरे सर्व कारणं पाहिली आहे। पण म्हणून, कारण की लोभ स्वार्थ आहे, त्याची अती झाली की लोभ होतो, पण आहे। म्हणून जर स्वार्थ आहे तर सुख पूर्णपणे नाही होऊ शकत, कारण थोड्या अंशात स्वार्थ आहे,
थोडा जास्त अंशात स्वार्थ आहे. पण जिथे स्वार्थ येतो तिथे लोभ होण्याची संभावना होते आणि तिथे दुःखाची छाया तर येतेच येते. म्हणून त्यांनी म्हटलंय जगी सर्व जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे. आणि कारण सांगितलं मनात वाचिरे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. हा एक मौलिक विचार आहे. मौलिक विचार याच्यासाठी आहे की लोक म्हणतात की देव जे ते एका जन्मामधलं फल त्याच्या त्याच देऊ नाही शकत. देव जर सर्व शक्तिमान आहे तर त्याला त्याच जन्मात भोगायला द्यायला पाहिजे. ते बनियाच्या खात्यासारखं पुढे का जातं. ते जर पुढे घेऊन जाणारे तर देव शक्तिमान नाही. अशा प्रकारचा बहुत मौलिक प्रश्न विचारतात लोक. पण याचं सामान्य आणि सोपं उत्तर आहे की ईश्वर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं असत. म्हणून जे आणि प्रत्येक ह्याचे जे आपण प्रारब्ध म्हणतो ते प्रारब्ध आणि क्रियमाण गुरुकृपेने प्रारब्ध नष्ट होतं पण क्रियमाण जे असतं ते तुम्हाला भोगावं लागतं. अशा प्रकारची एक पूर्ण संकल्पना आहे. ते पण त्याच्या विस्तारमध्ये नाही जाते. पण मनात वाचिरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. हे जर तुम्ही तुमच्या समजायमध्ये आलं तुम्हाला समजलं तर मग हा पुढचा श्लोक आहे मना मानसी दुःख आणू नको रे. जर तुम्हाला हे कळून गेलं की हे पूर्व प्रारब्ध आहे माझं तर त्याचा एक फल तर एक फायदा तर होईलच आहे की त्याचं दुःख नाही होणार तुम्हाला. ठीक आहे त्याचे आपले तरीक्याने त्याचं जे ते निराकरण होणं वेगळी गोष्ट आहे. पण एक तिथे तुम्हाला म्हणजे अर्गला ती लागून गेली की त्याचं दुःख नाही होणार. मना मानसी दुःख आणू नको रे. मना सर्वथा शोक चिंता नको रे. पहिल्यांदा शब्द वापरलाय दुःख आणि दुसऱ्यांदा शोक वापरलाय शब्द शोक. आता दुःख आणि शोक हा दोन शब्द आहे हा बहुत विचारपूर्वक आहे. कारण की दुःख त्यांनी शब्द एकदा अनेक वापरलाय. देहे दुःख ते सुख मानित जावे. दुःख शारीरिक पण असू शकतं दुःख मानसिक पण असू शकतं. पण शोक हा मानसिकच असतो. चिंता ही मानसिकच असते. म्हणून पहिल्या पंक्तीमध्ये दुःख शब्द वापरलाय त्यांनी. मना सर्वथा शोक चिंता नको. ते दुःख मानू नको आणि ते मानलेलं दुःख मनापर्यंत तर येऊच नको. तो आपण जे बहुत सामान्य रूपाने वापरतो की दुःखाची अतीव झालं की तो शोक म्हणतो. शोक मानसिक आहे. ते दुःख जेव्हा अतीव होतं तेव्हा मनापर्यंत पोहोचतं ते शोक आहे. म्हणून त्यांनी जे दुसऱ्या पंक्तीमध्ये केलं आहे की मना मानसी दुःख आणू नको रे. मना सर्वथा शोक चिंता नको रे. म्हणजे दुःख जे देहे दुःख आहे ते तर सुख मानत जायचंच आहे पण मनापर्यंत दुःखही आणू नको आणि शोक चिंता तर मुळीच नको. मग त्यांनी लिहिलंय विवेके देह बुद्धी सोडवली द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. ही देहबुद्धी जे आहे त्यामुळे तुम्हाला दुःख प्राप्त होत. की प्रारब्ध आहे ते तुम्हाला भोगायचं आहे ते यावेळी भोगून नष्ट करायचं आहे
संपायचंय. रामरक्षेमध्ये जो श्लोक आहे तो हाच आहे, भर्जनम भव बीजानाम, राम नाम भव बीजांना भर्जन करतो, भाजून टाकतो. आता भाजून टाकतो म्हणजे काय? प्रत्येक तुमचं कर्म आहे ते दोन प्रकारांनी होतं, एक तात्कालिक रूपाने भोगून घ्या संपायचं आणि एक पुढच्यासाठी सोडून द्यायचं. जसं की शेतीमध्ये काही अन्न तुम्ही घरी आणता ते खाता आणि काही पुढच्यासाठी तुम्ही संचित करून ठेवता, त्याचे बीज बियाणे लावता. तर राम नाम जे ते भर्जनम भाव बीजानम, भाव बीज जे आहे त्यांना भाजून टाकतो. अग्नी भाजून टाकल्यामुळे त्या जे भाव बीज आहे ते पुढे ते तुम्हाला प्रभावी नाही होऊ शकत. पुढे त्याचं, यस, पुढे त्यांचं फॉर्मेशन नाही होऊ शकत. तर हीच त्यांनी लाईन ठेवली आहे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगी ती झाली. रामनामाची जर तुम्ही सायुज्य प्राप्त केलं तर तुम्हाला विदेह होते. हे विदेह इथे बहुत वेगळा शब्द आहे, मला असं बोलता बोलता आठवलं, रामाचे सासरे विदेह होते, सासरा तसा जावाई, एक मराठीतली म्हण आहे. रामाचं तुम्ही चरित्र पाहत जाल तर तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू कळत जातील. राम पण विदेह होते, पण त्याचा एक मनोरंजक प्रसंग मला आता बोलता बोलता सहज आठवला की हे होते तर कसे होते, हे घ्या, हा एक चुटका की सासरा तसा जावई, सासरे विदेह तर जावई पण विदेह. तर म्हणून ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये जसं म्हटलंय की भाव बीजो को भूंज, भाव बीजांना भाजून टाक. तुम्हाला जे यावेळेचं जे तुम्हाला आहे ते तुम्ही भोगून संपवून देता, पण पुढच्यासाठी त्याच्यावरती पाप रोग लागून जाते, त्यावेळावरती हे थांबून जातात ते. ही रामनामाची कृपा आहे. तर अशा प्रकारचे 11 आणि 12 श्लोकाचं आज आपण निरूपण केलं. वक्ता श्रोता श्रीराम समर्थ.